आज या ठिकाणी आपण कार जमलेला आहोत कशासाठी जमलेला आहोत हा तुम्हाला कळलं पाहिजे. तर माझी मुलगी हा माझी मुलगी तिच्या लग्नात विचार आम्ही केलेला आहे. तिला तुझ्या बरोबर करायचं आहे विवाह. तिच्या लग्नाचा विचार आम्ही केलेला आहे. पण ही चांगली गोष्ट माझ्या बापाला सांगायला पाहिजे बरोबर ना. तर आता बापाला बोलून घेते बापाला लग्न.
आणि माझं दादा तुझ्या लग्नाचं नाही रे म्हणून माझ्या लग्नाचा विचार करतोय तुझ्या लग्नाचा अरे मी पण तोच विचार करत होतो अरे कुठल्या गावातली पोरगी बघितले अरे दादा हे आपल्या शेजारच्याच गावचे आहे बघ अरे काय सांगतोस का पण बोलल्या तू मुंबई आपण मुंबईला राहतो आणि पोरगी पटवली कुठे अरे दादा तुला तर माहितीच आहे आपण एक तर होलीला गावी जातो नाहीतर गणपतीला हो आणि त्याच्यातच ओळख झाली आणि फेसबुक वरती तशी ओळख झाली हो का हो पण म्हणलं मी काय बोलतो त्या पोरीचा काय पत्ता बित्ता आहे का अरे सगळा ऍड्रेस आहे आपल्या शेजारच्या गावची माझी सगळी माहिती असणारच ना ते पत्ता दे आपण जाऊ उद्या गावाला जाऊया ठीक आहे चालेल दादा आणि तिथे जाऊन लोकांना भेटूया हो ठीक आहे चल परीक्षा झाली
अरे बाबा गणपतीचा सण आलेला गणपती घरात बसलेले अरे म्हटलं बाबा आपला घराचा देव गणपती आपला घरात आलेला म्हणजे आपण आला नाही काय पडायला तरी येता कुठं नाही पोरांचा आता मधून ट्यूशन चालू झालेलं आहे बरोबर हो परवा त्याला स्वतःवर आपला मी फोन केला म्हटलं बाबा भया गावात काल तलाठी आले होते रस्त्याखालची जमीनची चौपदरी करणं जाते त्याची मोजणी केला नाही पन्नास ते सात लाख रुपये तरी म्हटलं अंकच भेटतील तू काय म्हटलं येऊ नको आपण तुझ्या कानावर घालतो काय म्हणतो भया कानावर कचरा घालतो दादा सकाळच्या गाडीला बसतो ना येतो पैसे मिळणार म्हटल्या बरोबर लगेच बसला गाडीत मग हो हे तुमचं राहू दे मला नवलांकडे जायचंय कसं जाणार जायचं ते सांगा आमची भाषा गावाकडची जरा समजून घ्यायला हवे अरे वलान म्हणजे असं वळत ना वलान म्हणजे वलन वलन त्याच्या पुढे गेलंच ना मोठं खालन त्याच्या बाजून त्याच्या पुढे गेलात ना की तुझा एक जखमीचा आंबा लागेल जखमीचा आंबा म्हणजे काय मला रायवल माहितीये हापूस आंबा माहितीये कल्पी माहितीये हा जखमीचा आंबा म्हणजे काय आमच्याकडे प्रकार आहे आणि तुम्हाला एक पाकाडी लागेल पाकाडी म्हणजे काय आता याला पाकाडी काय म्हणतात अरे बाबा ग्रामपंचायतीच्या फंडातन मोठे पैसे येतात तर पैसे काढायचे बासाची खाडी मागवायची एक क्विंटल वाळू मागवायची आणि चांगलं बांधकाम करून घ्यायचं पण पहिलाच पावसाला वाला की त्याची खाडी काही तिकडे आणि वाळू काही तिकडे पूर्वीच्या बायका काय करायच्या काय करायच्या मस्त पैकी दोन दिवस असं पीठ मलायचं मलायच्या कुठे त्याच्यावर तुमचा राग काढायचा काय काय करीत ना आपण मस्त पैकी मलायचं आणि याचे एवढे एवढे बोले करायचे बरं तो बोले ह्या आता थापायचे याला मध्ये असं भॉक पाडायचं आणि असा कडे चोळायचा आता त्याला विचार मधी भॉक का बनायचे मधी भॉक कशाला याला पूर्वीच्या काळी आमच्याकडे काय आता सारखे झाडे होते काय मग वड्याला भॉक पडला ना की जपण्याची काळी घ्यायची भॉकात घालायची आणि मग तिथनं तुम्ही पुढे गेला की तुम्हाला तिथं एक बेड लागेल आता बेड अरे याला थोडा बेड पण माहिती नाही बेड मध्येच म्हणतो ना मी गावाला येतो म्हणून अरे बाबा एका बाजूला एक वासा लावायचा आणि एका बाजूला एक मोका लावायचा वाशाला एक भॉक पडायचा आणि मोक्याला एक होल पडायचा आपलं सगळं सामान व्यवस्थित बिहारा पडता का म्हणे नवऱ्याकडे मागच्या टायमाला नवऱ्याकडे तुला बेड याच्या गुराने पाडला नाही नवऱ्याने ठेवला पण तुम्हाला जायच नाही म्हणून नेमकं त्यांना विसरून जाणार कुठं तुम्हाला जायचं आहे शांताराम गावकरांकडे कोण हेच काय गावकर त्यांच्या पोरीचं आणि माझ्या भावाचं प्रेम आहे बोलणी करण्यासाठी आलो होतो तुमच्या पण भावाने तुम्हाला सांगितलेलं आहे हो अरे मग चांगलं बाबा यांच्या पण पूर येणं सांगितलेलं आहे हो का म्हणजे तुम्ही दोघं एकाच मुलामुळे लग्नामध्ये आलेलं आहे इथेच मिळालो आता मिळालो इथे लग्नाची बोलणी करायला आले आहेत बरोबर शांतानंदा माणूस मी आहे बरोबर लग्नाची बोलणी करायची उघड्यावर करतात काय माझ्या घरात झाली पाहिजे अशी रित्तर बोलणी करूया मग उद्या तुम्हाला यांच्या घरात यायला जमेल हो घरात येतो पण आम्हाला पण थोडं पण सहकार्य करा मी लवकर कशासाठी आहे अरे सहकार्य करायला चांगली काय रित्तर बोलण्यासाठी उद्या करो हॅलो परेश सदाशिव तांबे श्रीदेव गणपत पण तुझ्या घरचे काय पण बोलले आई बाबा काय बोलले आई बाबा आज बोलले काय
अरे मग काय हरकतच नाही ए बंड्या अरे बोलणी करायची बोलणी करायची हा हा बंड्याली आता नेहमीप्रमाणे आम्हाला काय आपल्या बागेला पाणी घालायचं काम आहे ते करायला पाहिजे रे पुरत तुम्ही आज पण या बागेला आली पुरत हो नमस्कार अरे तुझ्या भावाने आणि हिच्या वडिलांनी अरे तुमच्या लग्नाच्या गोष्टी ठरवायच्या नाता काढलं नाही आहेत पण याची काय आम्हाला कल्पना नव्हती कल्पना कशा असेल तुम्ही गप्ची करून भेटा त्यांना सांगितलं तुम्ही आता त्याच्या तरी पण तुमचं भेटायचं काही थांबलेलं नाही जेव्हा असे होणार काय करून फिरू नका अरे जनता हसल तुम्हाला आता मी गावकर आहे माझ्याकडे त्यांनी तुमच्या दोघांची जबाबदारी लग्नाची टाकलेली आहे तुमच्या लग्नाची रीतसर बोलणी करून घेतो पण अशी उघड्यावर फिरू मात्र ना बा ठीक आहे आपली होटशूट येणार नाही आपली माझी गडबड तुम्हाला मी काय सांगितलं होतं पाहुणे फलसा सांगितलं होतं ना पर काय 200 रुपये दिले होते फलसाला काय म्हणते हो मग पाहुणे ना मला गडबड किती होय ना मग मला काय सांगितलंस ना मी आणलंस कशाला हॅलो 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 ए बाबा महिला मंडळाचे अध्यक्ष कोण आहे तू मी मग मी हॅलो तू इथे टेक माझं बाबा दुकानावर गेलं 200 रुपये दिलं पण दुकानवाला बंद झालं दुकानवाला बंद पैसे काय केलं तर तुला सांगता माझा बापा दुकानावर गेला पण दुकानवाला बंद अरे तस सांगितलं तुला पैसे काय केलं दुकान बंद केलं मला तस सांगताय 200 रुपये दिलं माझा बापा दुकानावर गेला पण दुकानवाला बंद कळलं मला तुझ्या बापसाने 200 रुपये दिलं तर बापू दुकानावर गेला दुकान बंद कळलं पुढलं पैशाचं काय केलं असं सांग अरे शेवटी जिम्मेदारीची विषय आला 200 रुपये जिम्मेदारीचा विषय आला मग हा तर काय केलं मग वाटेत पडलं असतं तर बाबा दारू पिऊन आला म्हणजे मी दिल्या 200 रुपये दारू पिणार जिम्मेदारी मला सरी बरी तू चालला घडकू नको माझी खुर्ची नाही घरी अरे होय एक फलाकाची खुर्ची आली तर माझ्या उडिया मारू नको तुझ्या होती म्हणून मला आणाय सांगितली पण तुझ्या अध्यक्ष कोणी बनवला हा अध्यक्ष कोणी बनवला म्हणजे बायकाने मला खायला बनवलेला मिटिंगला बनला माझ्या अध्यक्ष काय म्हणतो आता बाकीचं काय काय आलं सांगता येतो आम्ही दोघी जण होतो पण तुझी आई होती तिला सेक्रेटरी बनवली बाकी काय काय आम्ही काय खायला बोलावं जायचं तू मला झाल्या लागली आधी भडकू नको नाही तर माझी खुर्ची खुर्ची वाला तुम्हाला सांगता म्हणतो लिहू एक खुर्ची आणणार नाही तर मला नका एवढा पोर हा त्याची आई जेव्हा कामाला जायची ना तेव्हा ह्याला माझी ठेवून जायची आता खुलकुला दिवसभर मी हलवी जायची आता हा एवढा पोर मला खुर्ची सांगतो एक प्लास्टिकची खुर्ची आणला तर मला पिया वाजतो रस्ता तर एक दिसतोय तिथे रस्त्यावर आलात ना हा की अगदी असाल पुढे समोर
काय काय बोललात काय अगो असं पुढे समोर या समोर या समोर आलो आलं काय वरती हो आलो आलो इथं पुढे आंबा दिसतोय काय हो आंबा आंब्याचं झाड दिसतंय हा ते आंब्याचं झाड पर्यंत तसंच चालू पुढे हो आलो आलं डोके आता तुला उजव्या तर काय काय बोललात काय आवाज नाही येत आहे मला तिकडे उजव्या तर बोला पण
करू बाबा ना आम्हाला मुंबई पुरी पाहिजे काय पाहिजे काय दादा राहिलो ना तुम्ही अरे मुंबई तुम पाहिजे म्हणताय तसं आम्ही 10 लाखाचं लोन केलेलं आहे 10 लाखाचं लोन केलेलं आहे होय 5 लाख आम्ही भरलेले तुमच्यासाठी आता 5 लाख यांनी भरावे आम्ही तर काय नाही आम्ही तर बात करायचं काय नाही